जय शिवाजी, जय भवानी। मी आशुतोष पाटील। अवघ्या मराठी जनांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आज महाराजांची जयंती देश विदेशात साजरी होते। शिवजयंती म्हणजे शतकांच्या यज्ञातून एक केशरी ज्वाला उठून 10 दिशांच्या हृदयातून अरुणोदय झाल्याचा अभ्यास। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म झाला आणि 6 जून 1674 रोजी जिजाऊंचे शिवबा छत्रपती झाले। स्वराज्यासाठी मातोश्री जिजाबाईंनी शिवरायांना प्रोत्साहन दिलं आणि मावळ्यांच्या मदतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। या महान व्यक्तिमत्वाचे काही पैलू जाणून घेऊयात इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्याकडून। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव हा मूलमंत्र आयुष्यभर जपला। परधर्माप्रती सहिष्णुता बाळगणारे राजे म्हणून रयतेमध्ये महाराज लोकप्रिय होते। परस्त्रीचा आदर सन्मान करणं हा आमचा राजधर्म असं महाराज मानत असे। श्रीमंत कोकाटे इतिहास संशोधक जय महाराष्ट्र सोबत आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात महाराजांच्या इतिहासातले महाराजांच्या व्यक्तिमत्वातले काही पैलू। शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची कीर्ती जगभर प्रसिद्ध आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वातले आणखीन कोणते पैलू आहेत त्यांचं कसं विश्लेषण तुम्ही कराल श्रीमंत कोकाटेजी? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा परिवर्तनाचा, बदलाचा, मानव मुक्तीचा आणि स्त्री स्वातंत्र्याचा इतिहास आहे। शिवाजी महाराजांचा इतिहास जसा ढाल तलवारीचा इतिहास आहे, तसं ढाल तलवारीच्या पलीकडचे शिवाजी महाराज सुद्धा अत्यंत महान आहेत। त्यांचा शौर्यशाली इतिहास तर आपल्या सर्वांना माहिती आहेच, त्याने अफजलखानाला ठार मारलं, शाहिस्तेखानाची बोटे कापली, पण याही पेक्षा त्यांनी आपल्या राज्यामध्ये कधी भेदभाव केला नाही। शिवाजीराजेंच्या सैन्यामध्ये कोण होतं? मराठा होते, माळी होते, धनगर होते, मातंग होते, महार होते, सुतार होते, कुंभार होते, लोहार होते, रामोशी होते, वंजारी होते, अग्री होते। सगळ्या जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजीराजेंनी आपलं राज्य निर्माण केलं। म्हणून शरद पाटील म्हणतात की शिवाजीराजांनी खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये कधी भेदभाव केला नाही, हे त्यांचं मोठेपण आहे। आणि डेनिस किंकेड नावाचे छत्रपती शिवाजीराजांचे चरित्रकार सांगतात की शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे, केवळ भारताचे नव्हे तर जगाचे प्रेरणा पुरुष आहेत। माउंट स्टुअर्ट टेल्पिस्टन आपल्या मुंबईला गव्हर्नर जनरल होता, एल्पिस्टन म्हणतो की शिवाजी महाराज शूर होते, पराक्रमी होते, बुद्धिमान होते, नीतिमान होते। असा राजा जर का आमच्या लंडन मध्ये जन्माला आला असता तर परदेशावरच काय, आम्ही परग्रहावर सुद्धा राज्य केलं असतं। क्युबाचा राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो छत्रपती शिवाजीराजांपासून प्रेरणा घेतात। पोर्तुगीज व्हाईस रॉय 1670 साली त्यांच्या देशातील राजाला पाठवलेल्या पत्रामध्ये म्हणतो की पूर्वेकडच्या जगामध्ये शिवाजी नावाचा राजा आहे, तो राजा अत्यंत शूर आहे, तसाच तो नीतिमान देखील आहे। युद्ध कधी सुरू करायचं आणि कुठं थांबवायचं यामध्ये तो आपल्या युरोपियन वॉरियर्स पेक्षा अधिक निष्णांत आहे। पुढे तो असं म्हणतो की शिवाजी महाराजांनी त्यांची प्रजा मूर्तीपूजक आहे, पण मूर्तीपूजा न करणाऱ्यांना सुद्धा ते आपल्या राज्यामध्ये आनंदाने नांदू देतात, वागू देतात। म्हणजे परमताचा, परधर्माचा, दुसऱ्याच्या विचाराचा सुद्धा आदर करणारा असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि म्हणून शिवाजीराजांसाठी लढणारे मरणारे मावळे गावागावातून पुढे आले। एसाजी कंक, वीरबाजी पासलकर, कान्होजी जेदे, कौजी कोंडाळकर, हैबतराव शिळीमकर, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीराव मोहिते, जिवाजी महाले, शिवाजी काशीत, रामजी पांगेरा, जानोजी वाघमारे, बळवंतराव देवकाते, सिद्धी हिलाल, सिद्धी वाहवा, मदारी मेहतर, दर्या सरंग दौलत खान, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, असे अनेक मावळे आहेत आणि सर्व जाती धर्मातील मावळे आहेत। ज्या ठिकाणी शिवाजीराजांनी घाम गाळला त्या ठिकाणी मावळ्यांनी रक्त सांडलं। का लढले मावळे? तर शिवाजीराजांनी कोणावरही अन्याय केला नाही, न्याय मिळवून दिला, कोणाचा संसार उघड्यावरती पडू दिला नाही। एखादा आपला सहकारी धारातीर्थी पडला त्याचा संसार उभारला, तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले त्यांच्या घरी गेले, रायबाचं लग्न लावलं, रायबाला पारगडाचं किल्लेदार केलं, प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले त्यांच्या घरी गेले,
त्यांच्या कुटुंबाला आधार दिला आणि दिवंगत प्रतापराव गुर्जर यांची कन्या जानकीबाई जानकीचा विवाह स्वतःचा राजपुत्र राजाराम महाराजांबरोबर 15 मार्च 1680 ला छत्रपती शिवाजीराजेंनी लावून दिला. आपला एक सहकारी जो सामान्य कुटुंबातून आलेला आहे, जो जिवंत नाही, त्याच्या मुलीचं लग्न स्वतःच्या राजपुत्राबरोबर लावणं यात शिवाजीराजेंचं मोठेपण आहे. आणि त्यासाठी शिवाजीराजेंनी हुंडा घेतला नाही. शिवाजीराजेंनी हुंडा घेतला नाही हा जर इतिहास पुढे आला तर निश्चितपणे नव्या पिढीसाठी त्याचा निश्चितपणे उपयोग होईल. निश्चितच नव्या पिढीनी प्रेरणा घ्यावी असा हा महाराजांचा इतिहास आहे. आज दिवसभर राज्यात देशभरात शिवजयंती साजरी होते त्याची दृश्यही आपण बघताय आणि त्याचबरोबर आपण ऐकतोय श्रीमंत कोकाटे प्रसिद्ध इतिहास तज्ञ ज्यांना महाराजांच्या विषयी खूप सारी माहिती आहे. रयतेचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख इतिहासकारांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. श्रीमंत कोकाटेजी, राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराजांनी त्यावेळेस कसं नियोजन केलं होतं ते आम्हाला ऐकायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये मध्याला प्रतिष्ठा नव्हती. त्यांना पाहणारे अनेक समकालीन लोक असं लिहितात की शिवाजीराजांच्या राज्यामध्ये मध्यालय आणि नर्तकी यांना थारा नव्हता. महाराज जसे निर्व्यसनी होते तसे त्यांचे मावळे निर्व्यसनी होते. निर्व्यसनी माणसाचा इतिहास निर्माण करतात, व्यसनी माणूस स्वतःचं कुटुंब देखील उभं करू शकत नाही. म्हणून तर मोगलाचं सैन्य, आदिलशाहचं सैन्य कधी 50,000, कधी 1,00,000, कधी 70,000, कधी 30,000, शिवरायांचे मावळे 5,000, 2,000, 10,000, तरी शिवाजीराजांचा विजय का झाला? तर छत्रपती शिवाजीराजांच्या राज्यामध्ये मध्याला प्रतिष्ठा नव्हती. राजा निर्व्यसनी, मावळे निर्व्यसनी, नेता निर्व्यसनी असेल तर कार्यकर्ते निर्व्यसनी असतात. शिवाजी महाराज निर्व्यसनी होते आणि तसं वर्णन त्यांच्या समकालीन अनेक लोकांनी केलेलं आहे. डॉक्टर बाळकृष्ण आपल्याकडे मोठे इतिहासकार होऊन गेले, 4 खंडामध्ये शिवचरित्र लिहिले. त्यांनी शिवाजीराजांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन केले, प्रसन्न व्यक्तिमत्व, हास्यमुख चेहरा, तीक्ष्ण नजर, सतत दक्ष आणि प्रत्येकाला आपुलकी वाटावं असं त्यांचं व्यक्तिमत्व, आणि शिवाजी महाराज हे मितारी होते असे वर्णन त्यांच्या समकालीन व्यक्तीने केलेलं आहे. बर, छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याचं हित जोपासलं. शिवकाळामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. का? शिवाजीराजांच्या काळामध्ये काही सोन्याचा धूर निघत नव्हता. शिवकाळात देखील गरिबी होती, दुष्काळ होता, आतासारखं जलसिंचन नव्हतं, आतासारखी अत्याधुनिकता नव्हती, तरी देखील शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली नाही? त्याचं कारण असं की आत्महत्या केल्यानंतर मदत देण्यापेक्षा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्याच करू नये अशी योजना महाराजांनी आणली. एक पत्र आहे महाराजांचं, त्या पत्रामध्ये शिवाजीराजे म्हणतात की अतिरिक्त झालेला शेतीमाल शेतकऱ्यांना योग्य मोबदल्यातून खरेदी करा, त्याची साठवणूक करा आणि पर मुलकामध्ये नेऊन विका. डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज, मोगल त्या मुलकामध्ये नेऊन विका. जोपर्यंत योग्य किंमत मिळणार नाही तोपर्यंत 5-5 बाजार करा आणि त्याचा मोबदला देखील तुम्हाला देण्यात येईल. म्हणजे आपल्या राज्यातील अतिरिक्त माल पर मुलकामध्ये नेऊन विकला म्हणजे एक्सपोर्ट केला. म्हणजे या ठिकाणी अतिरिक्त शेतमाल असताना परदेशातला माल, शेतीमाल, जे साखर, गहू, तांदूळ किंवा गुळ, त्याचबरोबर तूरडाळ, मिल्क पावडर, ही शिवाजीराजांनी आयात नाही केलं. म्हणजे इथं शेतीमाल मुबलक असताना परदेशातला शेतीमाल आयात करून इथल्या शेतकऱ्याचं कंबरडं मोडणारं धोरण छत्रपती शिवाजीराजांचं नव्हतं. म्हणून शेतीमालाला उत्पादन खर्चावरती आधारित भाव, शेतकऱ्याच्या श्रमाला मूल्य, आणि महाराज म्हणतात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका, एखाद्या गावच्या पाणीवठ्यावरचं पाणी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका, संध्याकाळी झोपताना तेलवातीची दिवी विझून झोपी जात जावा, अन्यथा तेलाच्या आसक्तीने एखादं उंदीर येईल, पेट्टी वात तोंडात धरेल, ती वात घेऊन धावत सुटेल, वाती वात एखाद्या कडब्याच्या गवताच्या गंजीला लागेल, गंज जळून खाक होईल, पावसाळ्यात जनावरांना चारा मिळणार नाही, मग तुम्ही आपले घोडे आणि जनावरे उभ्या पिकास सोडाल, मग रयत म्हणेल की कोण्या मुलखातून मोगल आले, तुमच्यापेक्षा मोगलच बरे. म्हणून संध्याकाळी झोपताना तेलवातीची दिवी विझून झोपी जात जावा. जनावरांची काळजी, चाऱ्याची काळजी, पशुपक्ष्यांची काळजी, शेतकऱ्यांची काळजी शिवाजीराजांनी घेतलेली आहे. 1676 साली मोठा दुष्काळ पडला तर महाराज म्हणतात गावागावात जावा, विलंब करू नका, ज्यांची बैलजोडी दाखवली त्यांना बैलजोडी द्या, आपल्या राज्यातल्या गरिबाला खायला अन्न नसेल तर त्याला अन्न द्या, खंडी 2 खंडी धान्य द्या, त्यासाठी आपल्या तिजोरीवरती 1-2 लाख लारी बोजा पडला तरी चालेल, पण वसुलीसाठी तगादा लावू नका, ऐपत आल्यानंतर वसूल करा,
वाढी दिडीने वसूल करू नका, मुद्दलच तेवढी घ्यावी. शिवाजीराजांनी आपल्या राज्यातील रयतेला कर्ज दिलं. कर्जाचा व्याजदर किती होता? 0%. 0% व्याजदराने कर्ज देणारा भारतातला पहिला आणि शेवटचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून शिवकाळामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही. श्रीमंतजी, महाराजांचा इतिहास खरंच रंजक आहे आणि त्यावेळेस महाराजांनी जे नियोजन केलं होतं, शेतकऱ्यांच्या प्रति त्यांची जी भावना होती, प्लॅनिंग होतं आणि एक्झिक्युशन होता. कुठल्याही शेतकरी सन्मान योजना नव्हत्या, कर्जमाफी नव्हत्या, पण तरी देखील त्या राजाची आजही आठवण काढतात. परस्त्रीचा आदर सन्मान करणं अशी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना दिली. महाराज आधुनिक विचारसरणीचे होते, विज्ञानवादी होते, त्याविषयी इतिहासात अनेक रंजक माहिती आहे. श्रीमंत कोकाटेजी, त्याविषयी थोडं सांगा. छत्रपती शिवाजीराजेंनी स्त्रियांचा सन्मान केला. कापिकान म्हणतो की शिवाजीराजे स्त्रियांशी कसे वागायचे, भाऊ जसा बहिणीला बोलतो आणि मुलगा जसा आईला बोलतो, तसे शिवाजीराजे शत्रूच्या स्त्रियांशी देखील वागायचे. महाराज आपल्या अधिकाऱ्यांना सैनिकांना सांगतात की धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया आणि लहान मुलं शत्रूची जरी असली तरी त्यांचा सन्मान करा. राय बागीन उदाराम देशमुख, सावित्रीबाई देसाई, केसरी सिंहाचं कुटुंब हे तर महाराजांचे विरोधक होते. त्यांच्या आईचा, बहिणीचा, पत्नीचा, त्या परिवाराचा सन्मान आणि आदर छत्रपती शिवाजीराजांनी केलेला आहे. स्त्री सुद्धा हिंमतवान आहे, कर्तृत्ववान आहे, बुद्धिमान आहे. त्यांना सुद्धा सुरक्षितता लाभली पाहिजे, त्यांना सुद्धा जीवन जगण्याचा अधिकार आहे. स्त्रियांचा सन्मान करणारा, स्त्रियांचा आदर करणारा, स्त्रियांना संधी देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून तर त्यांच्या सुनबाई ताराबाई, महाराणी येसूबाई निर्भीडपणे हातात तलवार घेऊन घोड्यावरती बसून, सिंहासनावरती बसून राज्यकारभार करू शकल्या. शिवाजीराजांनी महिलांना दिलेली संधी, त्यामुळेच त्या परिवारातील, स्वराज्यातील अनेक स्त्रिया पुढे राज्यकर्त्या झाल्या. अहिल्याबाई होळकर, शिवाजीराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ सुद्धा युद्ध कलेमध्ये निपुण होत्या. यावरून स्पष्ट होतं की राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांना घडवलं, वाढवलं, युद्ध कलेचं शिक्षण दिलं. भगवा झेंडा आणि राजमुद्रा शहाजीराजांनी शिवरायांना दिलेले, जे राजमुद्रा आपल्या सर्वांना माहिती आहे. प्रती पच्चंद्र लेखे वरदूषण शिवंदिता शहासून व शिवशिष्या मुद्रा भद्राय राजते. महिलांचा आदर करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आज शिवचरित्रातून काय शिकलं पाहिजे? आपण मुलींच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे, महिलांना संधी दिली पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज बुद्धी प्रामाण्यवादी होते, विज्ञानवादी होते. शिवाजीराजांनी कधी भविष्य पाहिलं नाही, पंचांग पाहिलं नाही, मुहूर्त पाहिलं नाही. महाराजांच्या अनेक लढाया अमावस्याच्या रात्री होत्या. शिवाजीराजांच्या जीवनातील एक महत्वाचा प्रसंग आहे. 24 फेब्रुवारी 1670 ला छत्रपती शिवाजीराजांना सोयराबाईच्या पोटी राजाराम नावाचा मुलगा झाला. मुलाचा जन्म पालता झाला. कोणी तर महाराजांना म्हणालं की महाराज मुलाचा जन्म पालता झाला, अपशकुन आहे, शांती करा. शिवरायांनी सांगितलं अजिबात नाही, ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला त्या अर्थी शुभशकुन आहे. त्याने विचारलं कसं, तर शिवाजीराजांनी सांगितलं ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालती घातल्याशिवाय राहणार नाही. शिवरायांनी 361 किल्ले जिंकले, काही नवीन बांधले, काही किल्ल्याचा जीर्णोद्धार केला, काही अर्धवट राहिलेले पूर्ण केले 361. पण एकाही किल्ल्याचं वास्तुशास्त्र पाहिलं नाही. छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये सिंधू बंदी होती, समुद्र उल्लंघन करणे पाप आहे. शिवाजीराजांनी अर्मादलाची उभारणी केली. आपल्या देशाला सर्वाधिक धोका समुद्र मार्गे ओळखणारे मध्ययुगीन काळातील राजे म्हणजे शिवाजी महाराज. मध्ययुगीन काळामध्ये आपल्या देशाला अरमार देणारे, नाविक दल देणारे शिवाजी महाराज आहेत. आणि त्या नाविक दलाचे प्रमुख दर्यासरन दौलत खान होते. आणि बेदनूर वरती स्वारी समुद्र मार्गे केलेले, म्हणजे शिवाजीराजांनी सिंधू बंदी तोडली. म्हणजे शिवाजी महाराज बुद्धी प्रामाण्यवादी होते, ते ग्रंथ प्रामाण्यवादी नव्हते. भवानी माता, पंढरपूरचा पांडुरंग, ज्योतिबा, भैरोबा, खंडोबा, शंभू महादेव यांच्याबद्दल त्यांना आदर होता महाराजांना. महाराज परंपरेचे अभिमानी होते, पण अंधश्रद्धाळू नव्हते. यश मिळवण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजवं लागतं, चातुर्यपणा लावावं लागतं, हे वास्तव छत्रपती शिवाजीराजांना माहिती होतं. कान्होजी जेदे यांना पाठवलेलं एक पत्र आहे. कान्होजी जेदे आजारी होते, त्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की आराम करावा आणि नियमित औषध उपचार घ्यावा. औषध उपचार हा शब्द वापरलाय. औषध उपचार म्हणजे मेडिसिन. म्हणजे शिवरायांचा विश्वास
मेडिकल सायन्सवरती होता, औषधावरती होता, मांत्रिकावर नव्हता, जादू टोन्यावरती नव्हता, तर औषधावरती विश्वास, मेडिकल सायन्सवरती विश्वास असणारे शिवाजी महाराज हे बुद्धिप्रामाण्यवादी होते आणि त्या विचाराची आज आपल्या देशाला गरज आहे. अगदी बरोबर आहे, त्यांच्या विचारांची आपल्याला गरज आहे आणि म्हणूनच आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण श्रीमंत कोकाटे यांच्याकडून महाराजांचे काही अपरिचित पैलू उलगडण्याचा प्रयत्न करतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, आणखी अशीच रंजक माहिती आपल्याला ऐकायची आहे छोट्याशा ब्रेक नंतर. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज, झाले बहू होतील बहू परंतु या समहा, असं महाराजांना म्हटलं जातं. हा जाणता राजा होता. महाराज आपल्या स्वराज्यातील व्यवस्थापन जातीने पाहिजे, त्यामुळे त्यांनी नेहमीच लोककल्याण आणि गुलामी विरोधी पावलं उचलली होती. याविषयी इतिहासात काय नोंद आहे आपण जाणून घेऊया श्रीमंत कोकाटे यांच्याकडून. छत्रपती शिवाजी राजांचं स्थापत्यशास्त्र, स्वतः बांधलेला प्रतापगड आहे, रायगडाचं बांधकाम करून घेतलं शिवाजीराजांनी, अनेक पूल बांधले. पुणे जिल्ह्यामध्ये शिवगंगा नावाची नदी आहे, बोरवेल्ला परिसरामध्ये, खेडशेवापूरच्या परिसरामध्ये, तर त्या ठिकाणी देखील छोटंसं धरण बांधलं होतं शिवाजीराजांनी. रायगडाच्या पायथ्याला वीर बांधलेले शिवाजीराजांनी, जे जलसिंचनाच्या सुद्धा योजना छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या राज्यामध्ये आणल्या. महसूल व्यवस्थेमध्ये अनेक सुधारणा छत्रपती शिवाजीराजांनी केलेल्या आहेत. लोककल्याणकारी राजा, लोकांचं कल्याण हेच छत्रपती शिवाजीराजांचा उद्देश होता. शिवाजी महाराज प्रचंड मानवतावादी होते, त्याचं एक महत्वाचं उदाहरण आहे. दक्षिण भारत जिंकण्यासाठी गेल्यानंतर गोदावरी खोऱ्याचा काही भाग महाराजांनी जिंकला. वेल्लोर, जिंजी, त्रिचिरापल्लीचा भाग जिंकल्यानंतर तिथं डच व्यापारी महाराजांबरोबर व्यापारी करार करण्यासाठी आले. तर त्या व्यापाऱ्याने शिवाजी महाराज म्हणतात, यापूर्वी तुम्ही या ठिकाणी स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी करत होता, विक्री करत होता असं मला समजलेलं आहे, पण आता हा भाग मी जिंकलेला आहे, या ठिकाणी तुम्हाला स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी विक्री करता येणार नाही. जर तुम्ही तसा प्रयत्न केला तर माझे अधिकारी तुमच्यावरती कारवाई करतील. पहा की ज्या युरोपमध्ये क्रांती झाली असं म्हणतो आपण, सामाजिक क्रांती, लिबरलायझेशन, त्याचबरोबर तिथं स्वातंत्र्य आलं असं म्हणतो, सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता, फेमिनिझम म्हणजे स्त्रीवाद, आणि अगेन्स्ट स्लेवरी म्हणजे गुलामीरच्या विरोधात क्रांती झाली असं आपण म्हणतो. ज्या काळामध्ये डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज हे स्त्री पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी विक्री करत होते, त्यावेळेस छत्रपती शिवाजीराजांच्या राज्यामध्ये स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी विक्री करण्याची प्रथा नव्हती. त्यावरती छत्रपती शिवाजीराजांनी बंदी घातली होती. म्हणून शिवाजी महाराज ही युरोपियन राजापेक्षा सुद्धा अधिक सरस ठरतात. काही मंडळी शिवाजीराजांची तुलना नेपोलियन सिकंदराशी करतात. नेपोलियन सिकंदर पराक्रमी होते, शिवरायांच्या ठाई असणारी नैतिकता, मानवतावाद त्यांच्याकडे नव्हता. म्हणून शिवाजीराजांची तुलना नेपोलियन सिकंदराशी होऊ शकत नाही. शिवाजीराजांची तुलना जगामध्ये फक्त एकाच राजाशी होऊ शकते, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अगदी बरोबर आहे. महाराजांच्या युद्ध पद्धतीचा उल्लेख गनिमी कावा अशा प्रकारे केला जातो, मात्र महाराज सर्वधर्म समभाव विचारांचे देखील प्रणेते होते. त्या पैलूबद्दल पण थोडं तुम्ही सांगा मला. शिवाजीराजांची लढाई मोगल आदिलशाहविरुद्ध होती, पण ती राजकीय लढाई होती, ते धर्मयुद्ध नव्हतं. ती हिंदू मुसलमानांची लढाई नव्हती. अगदी बरोबर. ही जर हिंदू मुसलमानांची लढाई असती तर सगळे हिंदू शिवरायांच्या सोबत असायला हवे होते आणि सगळे मुस्लिम मोगल आदिलशाहकडे असायला हवे होते. म्हणजे अनेक मराठा सरदार मोगलांकडे होते, आदिलशाहकडे होते, आणि अनेक मुस्लिम सैनिक देखील शिवाजीराजांच्याकडे होते. शिवाजीराजांनी अफजल खानाला मारलं तो मुस्लिम होता म्हणून नव्हे, तर तो स्वराज्याचा शत्रू होता म्हणून मारलं. त्याच पद्धतीनं शिवरायावरती वार करणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णीलाही मारलं, आणि तसंच महिलावरती अत्याचार करणाऱ्या बाबाजी गुजरलाही मारलं. बाबाजी गुजर मराठा आहे, कुलकर्णी ब्राह्मण आहे, आणि अफजल खान मुस्लिम आहे. यावरून स्पष्ट होतं की शिवरायांची तलवार कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हती, तर सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट यासाठी शिवरायांची तलवार तळपत होती.
या उलट महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम अधिकारी होते. दर्या सरंग दौलत खान त्यांच्या अरमदलाचा प्रमुख होता. काजी हैदर अनेक वकिलांपैकी एक वकील होता. मदारी मेहतर त्यांचा जीवलग सहकारी होता. मीर मोहम्मदने जगातलं पहिलं महाराजांचं चित्र रेखाटलं. सिद्धी इलाज सिद्धी वाहवा महाराजांचे सरदार होते. नूरखान बेग पायदळाचा पहिला प्रमुख होता. उरुळी कांचन, खेडशिवापूर, इंदापूर आणि पुण्याचं भांबुर्डा म्हणजे आताचं शिवाजीनगर या ठिकाणच्या मशिदीला मदत केल्याची नोंद आहे. 1679 साली विजापूरला मोठा दुष्काळ पडला. शिवाजीराजांनी त्या ठिकाणी विजापूरच्या आदिलशहाला 10,000 ज्वारीची पोती मदत म्हणून पाठवल्याची नोंद आहे. दक्षिण भारत जिंकण्यासाठी महाराज गेले तर हैदराबादच्या बादशाने शिवाजीराजांना मदत केली, पाहुणचार केला आणि दक्षिण भारत जिंकण्यासाठी देखील मदत केली. म्हणजे शिवकाळातील लढाई ही हिंदू मुसलमानांची लढाई नव्हती, तर ती राजकीय लढाई होती. पॉलिटिकल वॉर, नॉट रिलिजियस वॉर. म्हणजे पण इतिहासाची मोडतोड करून आजच्या पिढीला गुलाम बनवलं जातंय. म्हणून बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज, जो देश आपला खरा इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा आपल्याच इतिहासाचं भांडवल करून शत्रू आपल्याला गुलाम बनवतो. म्हणून राजाराम शास्त्री भागवत म्हणतात शिवाजीराजांचा संप्रदाय कोणता, तर ते असं सांगतात की युद्धाच्या प्रसंगी जर का विरोधी सैन्यातला एखादा सैनिक जायबंदी झाला किंवा जखमी झाला, त्याला खूप जिवारी जखम लागलेली आहे आणि तो शिवरायांच्या सैन्याच्या हाती सापडला, तर शिवाजी महाराज त्याला औषधोपचार द्यायचे आणि तो बरा झाल्यानंतर त्याला त्याच्या सैन्यामध्ये सोडायचे. हा शिवरायांचा संप्रदाय होता. म्हणजे परधर्मातील वंचितांना मदत केली पाहिजे, शत्रू पक्षातल्या गरिबांना सुद्धा किंवा वंचितांना सुद्धा आणि संकटात सापडलेल्याला मदत केली पाहिजे, हा शिवरायांचा संप्रदाय होता. म्हणून महात्मा फुले म्हणतात कुळवाडी भूषण पावडा घातो भोसल्यांचा आणि छत्रपती शिवाजीराजांचा. प्रबोधनकार ठाकरेंनी अनेक पुस्तकं लिहिली, तसंच छोटे शिवचरित्र लिहिले. त्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे म्हणतात शिवाजी महाराज इतके महान आहेत की जय शिवराय म्हटलं तर त्यांच्या नावापुढे 33 कोटी देवांची फलटण बाद होते. असं का म्हणाले प्रबोधनकार ठाकरे? तर प्रबोधनकार ठाकरेंचं मत असं आहे की जर आमच्या देशामध्ये 33 कोटी देव होते, आहेत आणि असतील, तर मग अफजल खानाला, दिलेर खानाला, शाहिस्ते खानाला त्यांना धडा शिकवण्यासाठी त्या 33 कोटी देवापैकी 1-2 देव खाली का उतरले नाहीत? शेवटी शिवरायांना आणि त्यांच्या मावळ्यांना हाती तलवार घ्यावी लागली आणि त्यातून स्वराज्य निर्माण झालं. म्हणून प्रबोधनकार ठाकरे म्हणतात एक वेळ 33 कोटी देवांना विसरलं तरी चालेल, पण छत्रपती शिवाजीराजांना तुम्ही कधी विसरू नका. 350 वर्षानंतर आज देखील आपण जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवाजी म्हटलं की भाऊ स्फुरण पावतात, मनामध्ये एक नवचेतना निर्माण होते. का? निश्चितच. कशासाठी आपण जय जयकार करतो? तर शिवाजीराजांनी भेदभाव केला नाही. देशात सध्या अनेक विसंगती पाहायला मिळत आहेत. देशामधलं जे वातावरण आहे ते बघितलं तर आजही आपल्याला पटेल की शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा आजवर झाला नाही. आणि श्रीमंत कोकाडीजी, तुम्ही जे म्हणताय तसं की आजही जय शिवराय, जय जिजाऊ म्हटलं की भाऊ स्फुरतात, याचं कारण असं आहे की महाराजांनी आपल्यासमोर जो आदर्श ठेवला आहे त्या आदर्शाची आठवण करून आजही आपण नतमस्तक होतो. धन्यवाद श्रीमंत कोकाडेजी, आमच्याशी इतिहासातले अनेक वेगवेगळे पैलू तुम्ही उलगडून दाखवलेत. खरंच चांगली माहिती आज जय महाराष्ट्र प्रेक्षकांना तुमच्याकडून ऐकायला मिळाली. बातमी आणि बरंच काहीच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.